hello friends today in this video we are going to see the appreciation of the third poem the inchcape rock we have already studied this poem we have already studied this poem and i hope all you have enjoyed the poem now here द पोएटिक ॲप्रिशिएशन मीन्स द पोएटिक ॲप्रिशिएशन मीन्स टू ॲप्रिसिएट द ब्युटी ऑफ द पोएम टू ॲप्रिसिएट द ब्युटी ऑफ द पोएम किंवा टू फाईंड आऊट द गुड क्वालिटीज ऑफ द पोएम आता पोएटिक ॲप्रिशिएशन म्हणजे काय तर पोयमच्या ज्या गुड क्वालिटीज आहेत त्या गुड क्वालिटीज आपल्याला या ठिकाणी हायलाईट करायच्या त्या लिहायच्या आहेत मग या गुड क्वालिटीज ज्या आहेत त्या कशामधून आपल्या लक्षात येतात कोणते पॉइंट्स आहेत किंवा आपण एखाद्या पोयमचं ॲप्रिशिएशन करतो ते ॲप्रिशिएट करत असताना कुठल्या पॉईंट्सच्या आधारे ॲप्रिशिएट करतो तर त्याचे काही पॉईंट्स आहेत ते बघा पहिला आहे टायटल दुसरा आहे पोयम थर्ड पॉईंट आहे पोएट नेक्स्ट थीम स्टाईल स्पेशल फीचर्स नेक्स्ट पॉईंट मॉरल किंवा मॅसेज किंवा सिग्निफिकन्स जर त्याच्यामध्ये मॉरल नसेल मॅसेज नसेल तर आपण तो सिग्निफिकन्स लिहू शकतो आणि शेवटचा पॉईंट आहे ओपिनियन तुम्हाला तुमचं वैयक्तिक पोयमबद्दलचं मत काय आहे आता यात दीज पॉइंट्स विल रिव्हील गुड क्वालिटीज ऑफ द पोएम नाउ हिअर इज द अप्रिशिएशन ऑफ द पोएम द इंचकेप रॉक द व्हेरी फर्स्ट पॉईंट इज टायटल ऑफ द पोएम हिअर या पहिल्या पॉईंटमध्ये जे की टायटल आहे याच्यामध्ये आपण काय करतो द टायटल ऑफ द पोयम इज द इंचकेप रॉक इट रिप्रेझेंट्स द व्हर्च्यू अँड अँड ॲक्ट ऑफ गुडनेस इट इज अ सिम्बॉल ऑफ गुडनेस द पोएम अल्सो इन्स्पायर्स अस दॅट इज इन्स्पायर्स द रीडर्स पोयम काय एक सिम्बॉल आहे कशाचं गुडनेसचं सिम्बॉल आहे आणि रीडरला ती मोटिवेट करते इन्स्पायर करते सेकंड पॉईंट फॉर आवर अप्रिशिएशन दॅट इज अबाउट द पोयम यामध्ये द नेम ऑफ द पोयम इज द इंच इंचकेप रॉक इट इज रिटन इन अ फॉर्म ऑफ बॅलड ही एक it is a long narrative poem it creates the vivid pictures in the mind of readers. The poem is very effective. This poem depicts the story of an inch ke bell and the story moves from one incident to another incident. Next point about the poet. आता नेक्स्ट पॉईंट बघा कुठला आहे अबाउट द पोएट पोएट कोण आहे रॉबर्ट साऊदी इज अ फेमस पोएट हू बिलॉन्गड टू रोमॅन्टिक स्कूल ऑफ पोएट्री रोमँटिक स्कूल ऑफ पोएट्री धिस पोयम इज अल्सो अ डायरेक्टिक स्टोरी दॅट गिव्ज मॅसेज टू बी गुड डायरेक्टिक म्हणजे उपदेशात्मक याच्यामधून या पोयममधून आपल्याला एक उपदेश मिळतो कुठला

राल्फ द रोअर त्याने ती कट केलेली लॅटर ही बिकेम द व्हिक्टीम ऑफ इज ओन मिस्टीड नेक्स्ट पॉइंट पोएटिक डिवायसेस दॅट इज फिगर्स ऑफ स्पीच सॉरी लँग्वेज अँड स्टाईल आता बघा याच्यामध्ये दिस पोयम इज इन द नरेटिव्ह टोन नरेटिव्ह टोनमध्ये आहे इन दिस पोयम पोएट यूज्ड द ओल्ड फॅशन डिक्शन वर्ड्स ओल्ड वर्ड्स यूज केलेले आहेत लाईक जॉयन्स अँड कोथ आता याचा मिनिंग काय होतं बघा जॉयन्स म्हणजे जॉयफुल आणि कोथ म्हणजे से किंवा सेड धिस पोयम कन्सिस्ट ऑफ सेवन्टीन स्टाझाज ऑफ कॉर्ट्रेन्स फोर लाइन्स इच कॉर्ट्रेन्स म्हणजे फोर लाइन्स इच इन दिस इन ईच स्टांझा द फर्स्ट टू अँड द लास्ट टू लाईन्स राईम विथ इच ऑदर इट हॅज अ सिम्पल राईम स्कीम पोएमला एक सिम्पल राईम स्कीम आहे कुठली ए ए बी बी मेड ऑफ राहिमिंग कपलेट्स नेक्स्ट पॉईंट बघा स्पेशल फीचर्स किंवा फोकसिंग एलिमेंट पोयमचे स्पेशल फीचर्स काय आहेत धिस पोयम इज रिटर्न इन अ बॅलड फॉर्म इट इज अल्सो अ डायरेक्टिक पोएम ही एक डायरेक्टिक पोएम आहे धिस पोयम टीचेस द रीडर्स अ मॉरल लेसन म्हणजे या पोयममधून आपल्याला एक मॉरल लेसन घेता येतो बोध घेता येतो पोएटिक जस्टिस इज द मेन फोकसिंग एलिमेंट इन दिस पोयम आता याच्यामध्ये पोएटिक जस्टिस हा एक मेन एलिमेंट आहे ज्याच्यावरती आपण फोकस करू शकतो कुठला पोएटिक जस्टिस नेक्स्ट पॉईंट बघा फिगर्स ऑफ स्पीच आता या पोयममध्ये कुठले फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत वन बाय वन बघा रिपिटिशन मेटाफर अलिट्रेशन परसॉनिफिकेशन अँड ओनोमोटोपिया अपार्ट फ्रॉम दिस अलिट्रेशन अँड परसॉनिफिकेशन आर द मोस्ट सिग्निफिकंट फिगर्स ऑफ स्पीच नेक्स्ट पॉइंट मॅसेज और द मॉरल्स The moral of the poem is, As you यू so shall you reap. जसं तुम्ही पेराल त्याच पद्धतीनं ते उगवेल किंवा इ विल डिग्ज अ पिट फॉर ऑदर्स बट फॉल्स इन टू द सेम जर तुम्ही इतरांसाठी दुष्ट मानसिकता ठेवून इविल मानसिकता ठेवून जर खड्डा खोदला असेल तर नियती तुमच्याबरोबर त्याच पद्धतीनं खेळ करते तुम्हीच त्या खड्ड्यामध्ये पडू शकता आता या पोयममध्ये सर राल्फ द रोअर यांनी इतर सेलर्सना लुटण्यासाठी लुटता यावं म्हणून ती बेल त्याने कट केलेली पण शेवटी नुकसान त्या सर राल्फ रोअरचं झालं तोच त्या खड्ड्यामध्ये पडला आता या ठिकाणी शेवटचा पॉईंट आहे माय ओपिनियन मला या पोयमबद्दल काय वाटतं आय थिंक द पोयम सर्वज इट्स पर्पज अँड मोटिवेट्स अस टू थिंक दॅट आवर इल ॲक्शन्स कॅन टर्न अगेन्स्ट आवर सेल्वज अँड वी कॅन फॉल इन आवर ओन लीड ट्रॅप आपण जो काही ट्रॅप रचलेला आहे त्याच्यामध्ये आपण स्वतःच अडकू शकतो आय रिअली एन्जॉईड अँड ॲप्रिसिएट द पोएम स्पेशली द वे इट इज नरेटेड म्हणजे पोयम अगदी छान पद्धतीनं नरेट केलेली आहे आणि अगदी सोप्या भाषेत नरेट केलेली आहे हे झालं आपलं ॲप्रिशिएशन थँक्यू व्हेरी मच अँड इफ यू हॅव अ प्रॉब्लेम दॅन राईट टू मी